मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या इयत्ता आठवीच्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक तीन बल व दाब हे अभ्यासत आहोत मित्रांनो आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये प्रेशर ही जी संकल्पना आहे त्याला जर आपण दाब असे म्हणतो त्याचा आपण अभ्यास केला त्याचे वेगवेगळे जे एककं होती त्यांचासुद्धा आपण अभ्यास केला त्यामध्ये न्यूटन परमीटरचा वर्ग त्याचप्रमाणे पास्कल हे एकक आपण काय करतो प्रेशरसाठी वापरतो किंवा दाब या संकल्पनेसाठी वापरतो तर त्या दाब या संकल्पनेतील आपल्याला आज पुढचे बुद्धी अभ्यासायचे आहेत त्यामध्ये स्थायूवरील दाब कशा पद्धतीने असतो त्याचप्रमाणे वायूवरील दाब त्याचप्रमाणे वातावरणातील दाब कशा पद्धतीने असतो या सर्व संकल्पना आपल्याला आज अभ्यासायच्या आहेत अगदी सखोलपणे आपण प्रत्येक संकल्पना समजावून घेणार आहोत तर पहा मित्रांनो तुमच्यासमोर जो मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे स्थायूवरील दाब म्हणजे काय असतो तर आपल्याला माहीत आहे की मुख्यतः तीन अवस्था आपल्याला पाहायला भेटतात एक असते स्थायू अवस्था असते एक असते वायू आणि एक असते द्रव अवस्था पहा त्यातील स्थायू अवस्था म्हणजे काय की एखादी वस्तू ज्या वेळेला आपण प्रत्यक्षामध्ये हातामध्ये घेतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा दगड आहे तर दगड कोणत्या अवस्थेमध्ये असतो तर स्थायू अवस्थेमध्ये असतो लक्षात घ्या तर यामध्ये म्हटल्याप्रमाणे हवेमध्ये ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो पहा लक्षात घ्या काय असतं हवेत ठेवलेल्या स्थायू पदार्थावरती म्हणजे ते वेगवेगळे पदार्थ असतील एक्झाम्पल आपण मी सांगितलं दगड घेतला किंवा एखादी कोणतीही वस्तू जर आपण स्थायू अवस्थेतील घेतली तर त्या पदार्थावरती काय असतो दाब असतो स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर काय होतो दाब पडतो म्हणजे एखादी वस्तू आहे त्या वस्तूवर जर आपण दुसरी एखादी वस्तू ठेवली तर त्या ठिकाणी काय तयार होतो मित्रांनो दाब तयार होतो तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर काय असतो अवलंबून असतो म्हणजे कशावर ते अवलंबून असतो तो दाब एक तर त्या वजनावरती त्या वजन किती आहे त्या वस्तूचं आणि दुसरी गोष्ट ती वस्तू कोणत्या घटकावरती आपल्याला ठेवायची आहे थोडक्यामध्ये ती वस्तू ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत त्याचं आकारमान किती आहे त्याचं एकंदरीत क्षेत्रफळ किती आहे आपण असं म्हणू शकतो किंवा त्याचं आकारमान किती आहे किती त्याची लांबी आहे थोडक्यामध्ये याच्यावरती सुद्धा काय असतं ते अवलंबून असतं मग त्या संदर्भातला एक महत्त्वाचा प्रयोग तुमच्या समोर या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही घरीसुद्धा हा प्रयोग करून पाहू शकता तर पहा मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीने एक बल व दाबचा प्रयोग दिलेला आहे त्यामध्ये म्हणलेला आहे पहा की आकृती तीन पॉईंट पाच प्रमाणे कृती करा व काय आढळून येते ते सांगायचं आहे सा पहा तुमच्या समोर या पद्धतीने एक काय केलेलं आहे दोन साईडला दोन स्थायू पदार्थ आपण म्हणूया त्याच्यावरती एक स्थायूची एक स्केल म्हणजे पट्टी ठेवलेली आहे आणि त्या पट्टीवरती पहिली जर आकृती पाहिली आपण याच्यामध्ये तर याच्यामध्ये वरती याच्यावरती काहीच ठेवलेलं नाही आहे दुसरा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की एक चार बुक त्या ठिकाणी ठेवलेलं आहेत पण ते बुक ठेवताना त्याची जर आपण विचारात घेतलं तर ह्या फळीवरती किंवा या लाकडी स्केलवरती काय केलेलं आहे ही जी चार पुस्तकं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहेत मग वेगवेगळ्या ठिकाणी जर ठेवली असतील तर त्यांचा जो प्रेशर आहे आपण त्याला दाब असे म्हणतो तो काय होतो विभाजित होतो विभाजित होतो म्हणजे काय होतो पहा मित्रांनो या ठिकाणी असणारा प्रेशर जो आहे तो या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय केलेला आहे तो विभाजित केलेला आहे म्हणजे तो काय केलेला आहे सेपरेट केलेला आहे तोच जर विचार आपण पुढच्या या आकृतीमध्ये जर केला तर त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे की ही जी वरची चार पुस्तकं होती ती एकावरती एक अशा पद्धतीने मांडलेली आहेत जी एकावरती एक या पद्धतीने मांडली असल्याने त्या ठिकाणी आपल्याला असं आहे की ती जी स्केल आहे किंवा त्या ठिकाणी असणारी जी लाकडी फळी आपण म्हणूया त्याला ती काय झालेली आहे खालच्या दिशेने काय झालेली आहे या पद्धतीने काय होईल झालेली आहे झुकलेली आहे याचा अर्थ काय होतो त्या ठिकाणी तयार झालेलं प्रेशर आहे दाब आहे तो कसा असणार आहे तर जास्त असणार आहे कोणाच्या तुलनेमध्ये या पुस्तकांच्या तुलनेमध्ये कारण की तो एकमेकांवरती एकवटलेला आहे आणि त्याच्या खालची जी जागा आहे म्हणजे थोडक्यात विचार करायचं म्हटलं तरी या पुस्तकांच्या खालची जी जागा आहे ती त्या ठिकाणी काय घेतो आपण विचारात घेतो त्यालाच आपण क्षेत्रफळावर जे अवलंबून आहे असे म्हणतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्रफळ कसं आहे जास्त आहे की त्या ठिकाणी त्या पुस्तकांचं क्षेत्रफळ ज्याच्यावरती ठेवलेली आहे त्यांचं कसं आहे जास्त आहे याच्या तुलनेमध्ये म्हणून या ठिकाणी ही जी स्केल म्हणूया किंवा फळी म्हणूया ती काय झालेली आहे खालच्या दिशेने त्या ठिकाणी प्रेशर किंवा दाब निर्माण झालेला आपल्याला दिसत आहे आता पुढे तुम्हाला दुसरी एक कृती किंवा डोके चालवा असे म्हटलेलं आहे त्यामध्ये पहा भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली तुम्ही पाहिली असेल नक्कीच मित्रांनो तुम्ही भाजीवाली पाहिलेली असेल तिच्या डोक्यावर पाठीखाली ती कापडाची चुंबळ ठेवते बियाचा काय उपयोग होतो पहा मित्रांनो आपण ग्रामीण भागाकडे नेहमी पाहतो की एखादी आजीबाई असेल ती काय करते डोक्यावरती भाजी घेऊन विकायला निघालेली असते आणि भाजी घेऊन जात असताना तिच्याकडे जी पाटी असते त्या पाट्याच्या खाली चुंबळ असते जेणेकरून त्या चुंबळीचा वापर काय होतो किंवा त्याचा उपयोग काय होतो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर त्याचा वापर काय होतो मित्रांनो ती जी पाटी आहे तिचा जर आपण विचार केला तर आपल्या डोक्याचा जर आपण विचार केला तर डोकं हे आपलं गोलाकार आहे बरोबर गोलाकार असल्यामुळं आपल्या ज्या वेळेसला आपण डोक्यावरती चुंबळ नसताना ती पाठी घेऊया त्यावेळेसला काय होतं की आपल्या डोक्याचा जो वरचा भाग आहे सर्वात त्या ठिकाणी काय असतो दाब जास्त असतो मग अशा वेळेसला त्या ठिकाणी असणारा दाब हा जास्त असल्यामुळं आपल्या डोक्याला ऋतू शकतं ऋतण्याचं प्रमाण जास्त असतं जर त्याच ठिकाणी जर आपण चुंबळ वापरली तर चुंबळीचा फायदा काय होतो पहा चुंबळ अशा पद्धतीने गोलाकार असते आणि ती बरोबर आपल्या डो दो, डोक्याच्या वरती गो म्हणजे अशा पद्धतीने बसते आणि तिचा वरचा जर आकार पाहिला आपण तो सारखा असतो मग सारखा आकार असल्यामुळं सहजरित्या पहा आता हे फक्त या ठिकाणी तुम्हाला भाजीवालीचं उदाहरण दिलेलं आहे सगळ्या सोपं उदाहरण आपण स्वतःसुद्धा देऊ शकतो पाण्याचा हंडा असेल किंवा एखादं घमेलय असेल तर ते सहजरित्या आपण हात सोडून सुद्धा चालू शकतो कशाच्या आधारे चुंबळ वापरून जर चुंबळ नसेल तर त्या ठिकाणी हंडा आपण सहजरित्या हात सोडून वाहू शकत नाही त्याचं कारण काय आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे मित्रांनो आपल्या डोक्यावरचं ते काय होतं वाढतं कशाने वाढतं चुंबळीचा आकार कसा असतो सारख्या प्रमाणावरती आपल्या डोक्यावरती बसून जातो आणि सहजरित्या आपण हंडा असेल की भाजीची एखादी पाटे असेल किंवा इतर वस्तू आहे त्या सहजरित्या हात सोडून सुद्धा आपण चालू शकतो आणि जो प्रेशर आहे तो त्या ठिकाणी काय होतो विभागला जातो आपल्याला डोक्यावरती जो हंडा असेल किंवा पाटी असेल ती जी ऋतच होती ती ऋतण्याचं प्रमाण काय होतं कमी होतं लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीने अगदी सोपं उदाहरण तुमच्यासमोर आहे आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही मग एकाच ठिकाणी आठ आठ तास झोपू कसे शकतो पहा हा सोपा अगदी प्रश्न विचारलेला आहे उभं राहायचं म्हटलं मित्रांनो तर आपल्या लक्षात येतं की आपण सरळ अशा पद्धतीने नव्वद अंशामध्ये काय होतं जमिनीवरती उभे असतो अशा पद्धतीने हे वरती तोंड असेल खाली पाय असेल तर अशा वेळेसला काय होतं आपल्या शरीराची जी हालचाल आहे आपण त्याला म्हणूया किंवा आपल्या शरीराचा जो दाब आहे तो त्या संपूर्ण पायांवरती येतो आणि अशा वेळेसला आपल्या पायांवरती आलेला दाब त्या ठिकाणी काय करतो आपल्या पायांना जास्त प्रमाणावरती प्रेशराईज करतो म्हणजे त्या ठिकाणी दाब निर्माण करतो म्हणजे वरतून येणारं संपूर्ण वजन आहे ते कशावरती असतं पायांवरती असतं त्यामुळे आपण एका जागेवरती बराच वेळ जर उभे असू तर आपल्याला कंटाळवाना त्या ठिकाणी अनुभव येतो बट परंतु काय होतं पहा जर हीच उभी पोजिशन जर ती आडवी असेल जमिनीवरती तर हे वरचं डोकं असेल या ठिकाणी असणारे हात असतील खाली पाय असतील हे संपूर्ण काय होतं जमिनीचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो वाढतं आणि अशा वेळेसला आपल्याला असं दिसेल ही जी उभी व्यक्ती आहे ज्या वेळेसला जी झोपते त्यावेळेसला असं अनुभवायला येतं की तिथं शरीर काय होतं जास्त क्षेत्रफळावरती काय होतं त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसतं ॲज कम्पेअर टू म्हणजे या गोष्टीच्या तुलनेमध्ये ज्या वेळेसला ती व्यक्ती उभी आहे त्यावेळेसला तिचं खालचं जे क्षेत्रफळ असतं ते कसं असतं कमी असतं जी ज्या वेळेसला झोपलेली असते त्यावेळेसला तिचं क्षेत्रफळ कसं असतं जास्त असतं त्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो दाब आहे तो काय होतो कमी होतो म्हणजे जमिनीवरती तो काय होतो विभाजित होतो जोडक्यामध्ये म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या या सर्व गोष्टींवरून आलेला असेल ज्या वेळेसला एखादी वस्तू आपण काय करतो जास्त क्षेत्रफळावरती ठेवतो त्यावेळेस त्या वस्तूकडून त्या क्षेत्रफळावरती किंवा त्या जमिनीवरती केलेला दाब प्रयुक्त केलेला दाब काय होतो विभाजित होतो आणि तो कमी असतो हो कधी कमी असतो कोणाच्या तुलनेमध्ये कमी असतो जर तीच वस्तू उभी असेल आणि कमी क्षेत्रफळावरती असेल तर अशा वेळेसला त्या वस्तूचा दाब कसा असतो जास्त असतो लक्षात घ्या आता आपण पुढचा हा जो मुद्दा होता हा स्थायूवरील दाब होता आता स्थायूवरील दुसरी पदार्थाची अवस्था असते ती म्हणजेच द्रव अवस्था असते आणि तिच्यावरील दाब कसा आहे ते आपण या ठिकाणी पाहूया करून पहा असे म्हटलेलं आहे द्रवाचा दाब प्रेशर ऑफ लिक्विड असे आपण म्हणतो पहा तर मित्रांनो पहा तुमच्या समोर एक कृती दिलेली आहे कृती अतिशय सोपी आहे प्लास्टिकची एक बाटली घ्या रबरी फुगा ज्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारण दहा सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्या नळीचे एक टोक जरा तापवून हलकेच बाटलीच्या तळापासून पाच सेंटीमीटरवर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असे बसवा पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने मेन तापून लावा आता बाटली थोडे थोडे पाणी भरून फुगा फुगवत जातो ते पहा फुगत जातो यावरून काय दिसते पाण्याचा दाब बाटलीच्या बाजूवरही काय होतो पडतो तर पहा मित्रांनो कशा पद्धतीने तो दाब वाढत जाईल दा किंवा काय होईल हे तुम्हाला समोर एक आकृती सुद्धा आहे त्या आकृती मी तुम्हाला दाखवतो बा अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला एक छोटीशी बॉटल घ्यायची अशा पद्धतीनं आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक नळी घ्यायची आहे त्या नळीचं एक टोक काय करायचं आहे तापवायचं आहे आणि साधारणतः पाच सेंटीमीटरच्या अंतरावरती म्हणजे खालून तळापासून पाच सेंटीमीटरच्या अंतरावरती ती जी नळी आहे ती काय करायची आहे बाटलीमध्ये आपल्याला काय करायची आहे घालायची आहे आणि नळीच्या दुसऱ्या टोकाला एक काय बसवायचं आहे फुगा बसवायचा आहे आता काय होतं पहा लक्षात घ्या ज्या वेळेसला आपण वरतून काय करणार आहोत बाटलीमध्ये पाणी भरणार आहोत लक्षात घ्या काय करणार आहोत पाणी ज्या वेळेसला वरतून भरणार आहोत बाटलीमध्ये त्यावेळेसला या फुग्यावरती सुद्धा काय त्या ठिकाणी प्रेशर तयार होणार आहे म्हणजे काय होतं नक्की मित्रांनो ज्या वेळेसला आपण वरतून लक्षात घ्या की वरतून प्रेशर अप्लाय केला तर हे हा फुगा काय होईल फुगू शकतो किंवा आपण जर फुगा जर दाबला मित्रांनो तर त्या ठिकाणी हे पाणीसुद्धा काय होऊ शकतं हलवू शकतं म्हणजे काय आहे की वायूचा दाब आपल्याला त्या ठिकाणी काय आहे पाहायला भेटतो बाहेरून पण जर इकडून जर आपण विचार केला तर आपल्याला द्रवाचा दाब या ठिकाणी झाल्याचं आपल्याला काय होतं पाहायला भेटतं आता कृती क्रमांक दोनसुद्धा दिलेले आहे द्रवाचीच आहे ती सुद्धा खूप सोपी आहे तुमच्या समोर दिसत असेल पहा तर काय कृती आहे ते आपण काय करूया समजावून घेऊया तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे एक प्लास्टिकची बाटली घ्या या ठिकाणी बाटली दिसत असेल आकृती तीन पॉईंट सातमध्ये दाखवल्याप्रमाणे एक दोन तीन अशा ठिकाणी प्रत्येक पातळीवर दाभनाने किंवा जाड सुईने छिद्रे पाडा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला छिद्रे दिसत असेल एक दोन तीन ज्या पद्धतीने आपल्याला छिद्रे दिसत आहेत पहा बाटलीत पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरा आता बाटलीत काय करा जास्त उंचीपर्यंत काय भरायचं आपल्याला पाणी भरायचं आहे दाखवल्याप्रमाणे दाखविल्याप्रमाणे पाण्याच्या धाराबाहेर येताना दिसतील सर्वात वरच्या छिद्रातून पाण्याची धार बाटलीच्या जवळ पडते तर सर्वात खालच्या उंचीवरील छित्रातून धारा सर्वात दूर पडते शिवाय एकाच पातळीतील दोन छिद्रामधून धारा बाटली असून समान अंतरावर पडतात यावरून काय समजते पहा तर काय समजते मित्रांनो याचं सुद्धा तुम्हाला लगेच कळेल की एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब काय होतो मित्रांनो वाढतो कसा तर तुमच्या लक्षात आलेलं असेल आता जर आपण एक नंबरचा त्या ठिकाणी बिंदू पाहिला किंवा त्या प्रमाणाचं छिद्र जर पाहिलं त्या हो तर त्यामधून निघणारं पाणी पहा जास्त अंतरावरती पडत आहे त्यानंतर दोन नंबरचं छिद्र पाहिलं तर त्यातील जे पाणी आहे ते कमी अंतरावरती पडत आहे आणि तीन नंबरचं छिद्र पाहिलं तर त्याचं त्याच्यापेक्षाही कमी अंतरावरती काय होतं पाणी आपल्याला पडताना दिसतं तर लक्षात घ्या द्रवाचा दाब व पातळी जर आपण विचारात जर घेतली तर प्रत्येक बिंदूला किंवा प्रत्येक छिद्रापाशी आपण जर विचार केला तर जे पाणी आहे ते कमी जास्त अंतरावरती पडत आहे कशामुळं होतं जशी जशी त्याची खोली वाढत जाईल तसा तसाचा प्रेशरसुद्धा काय होत जातो मित्रांनो वाढत जातो का वाढत जातो तर त्याचं कारण एक महत्त्वाचं आहे की या ठिकाणी जरा तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी असणारा जो प्रेशर आहे वरतून येणारा पाण्याचा प्रेशर त्या खालच्या पाण्यावरती जास्त असणार आहे अशा वेळेसला हे खालचं पाणी काय होतं जास्त अंतरावरती पडतं त्यानंतर जशी उंची वाढत जाईल तसं त्याचा प्रेशर कमी होत जातो आणि अगदी जर विचारात वरचं घेतलं तर त्या ठिकाणी प्रेशर असणारं जवळच म्हणजे बाटलीच्या जवळच ते पाणी काय होईल पडू शकतं आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे आपण एखादी पाण्याची टाकी जर विचारात घेतली तर त्या टाकीला खाली नळ का मागचं कारण कारणसुद्धा हेच आहे की द्रवाचा दाब हा त्या टाकीच्या किंवा पाणीच्या टाकीच्या खालच्या बाजूला कसा असतो जास्त असतो म्हणून पाण्याच्या टाकीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर नळ हे जमिनीच्या अगदी खालच्या बाजूला बसवलेले असतात ते त्याचं महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वायूचा दाब कसा असतो वायूचा दाब कशा पद्धतीने प्रयुक्त होतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा आता तुमच्या समोर दिसत असेल त्यालाच आपण काय म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणातील दाब असे म्हणतो पहा तर पृथ्वीवर सर्व बाजूने हवेचे आवरण आहे आपल्याला हे तर जनरल पार्ट आहे हा माहिती असणार आहे की हवेचा दाब हा काय आहे प्रत्येक बाजूने आहे या आका यालाच काय म्हणतो या, या आवरणालाच आपण वातावरण असे म्हणतो किंवा म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे सोळा किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे किती किलोमीटरपर्यंत आपण साधारणतः म्हणूया सोळा किलोमीटरपर्यंत कुठून तर जमिनीपासून पहा तर त्यापुढेही सुमारे चारशे किलोमीटरपर्यंत ती अतिशय विरल स्वरूपात असते हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते पहा काय म्हटलेलं आहे हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला काय म्हणतो आपण वातावरणीय दाब म्हणजे हवा काय करते प्रेशर ॲप्लाय करते प्रेशर प्रयुक्त करते आणि त्या दाबालाच आपण काय म्हणतो वातावरणीय दाब असे म्हणतो अशी कल्पना करा की एक एक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभी आहे उभा आहे आणि त्यात हवा आहे ह्या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर असते पहा म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटतंय जर आपण विचार केला तर हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे म्हणजे थोडक्यामध्ये समजा आपला हे वातावरण आहे किंवा ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या प्रत्येक बाजूने त्या ठिकाणी कशाचा दाब असतो वातावरणाचा दाब असतो म्हणजे हवेचा दाब असतो त्यालाच आपण काय म्हणतो वातावरणीय दाब असे म्हणतो पहा पुढे जर आपण याचा विचार केला तर याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे काय असते गुणोत्तर असते म्हणजे काय तर हवेचा दाब आणि पृष्ठभागाचे गुणोत्तर कोणाचे गुणोत्तर घेतो म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचं काय घेतो आपण गुणोत्तर घेतो याच्यावरती त्याचा जो हवेचा दाब आहे तो काय असतो अवलंबून असतो कशावरती तर वजन म्हणजे थोडक्यात म्हणजे वजन ही कन्सेप्ट आहे आणि दुसरी म्हणजे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांच्या गुणोत्तरावरती ते काय असतं अवलंबून असतं पहा दुसरी एक गोष्ट जर आपण विचारात जर घेतली मित्रांनो तर तुमच्यासमोर एक आकृती दाखवलेली आहे तर समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला वन ॲटमॉस्फिअर म्हणतात एक ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असे म्हटलं जातं मित्रांनो पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे जसं समुद्र सपाट्यापासून वर जाऊ तस तसा हवेचा दाब काय होतो कमी होतो तुम्हाला आकृतीमध्ये दिसलेला असेल खाली जर पाहिले तर पहा जास्त डॉट तुम्हाला दिसत असेल त्याचं कारण काय आहे की खाली जर आपण विचारा जर घेतलं तर त्या ठिकाणी हवेचा दाब कसा असतो जास्त असणार आहे जसं जसं आपण वरती जाऊया तसं तसं हवेचा दाब काय होत जातो कमी कमी काय होत जातो आपल्याला जाताना दिसतो जसं जस जसे सपाटीपासून वर जाऊ तसं तसा जस हवेचा दाब काय होत जातो कमी कमी होतो म्हणजे वन ॲटमॉस्फिअर बरोबर किती असतं एकशे एक कुणीला दहाचा तिसरा घाट पास्कल एवढं असतं ते एकशे एक बरोबर किती असतो साधारणतः दहाचा दुसरा घात असतो म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की या ठिकाणी असणारे एकशे एक आहे म्हणजे हा दहाचा दुसरा घात म्हणजे जवळपास दहाचा दुसरा म्हणजे किती शंभर शंभर आणि म्हणजे एकशे एकच्या च्या जवळ आहे ते दहाचा दुसरा आणि हा दहाचा तिसरा म्हणजे एकूण किती होईल दहाचा पाचवा घात त्या ठिकाणी होऊ शकतो पण त्याचंच रूपांतर कसं करतात पास्कलचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बरोबर एक बार म्हटलेलं आहे एक बार बरोबर कोणाचा असतो तर दहाचा तिसरा घात गुणिले यम बार म्हटलेला आहे किंवा मिलीबार आपण त्याला म्हणू शकतो तर हे मिलीबार कोणाच्या बरोबर दहाचा दुसरा घात बरोबर असतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या बारची किंमत किती असते त्या ठिकाणी दहाचा दुसरा असते म्हणजे दहाचा दुसरा आणि हा दहाचा तिसरा म्हणजे दहाचा दुसरा आणि तिसरा दोघांची बेरीज जर केली तर दहाचा कितवा भेटणं आपल्याला पाचवा घात भेटन जो या ठिकाणी सुद्धा आहे म्हणजे एकशे एक म्हणजे दहाचा दुसरा घात असतो जवळपास शंभर म्हणजे दहाचा वर्ग दहाचा वर्ग ते असतो शंभर असतो तो कोणाच्या एकशे एकच्या जवळ आहे म्हणून दहाचा दुसरा घात आणि हा दहाचा तिसरा घात म्हणजे ही जी किंमत आहे ही याच्याबरोबर काय ये होते येते पहा पुढे काय म्हटलेलं आहे वातावरणातील दाब बार आपण त्याला म्हणूया किंवा हेक्टो पास्कल त्याला म्हणतात एच पास्कल असे म्हटलेलं आहे या एककामध्ये सांगितला जातो वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूनी असतो हा दाब कसा तयार होतो पहा लक्षात घ्या एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू या दृच्छिक गतीने पात्राच्या बाजूंवर आदळतात या अंतरक्रियेत पात्रांच्या बाजूंवर बल प्रयुक्त होते बलामुळे दाब तयार होतो पहा काय होतं मित्रांनो समजा हे पात्र आहे तुमच्यासमोर दिसत असेल तर काय होतं वरतून येणारा जो प्रेशर आहे तो प्रत्येक बाजूवरती काय होतो प्रयुक्त होतो जसं की पृथ्वीवरती सुद्धा हवेचा दाब काय होतोय प्रत्येक बाजूने काय होतं प्रयुक्त होतोय पहा आपणही वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्येही हवा असते आणि रक्त ही रक्तही असते व त्यातील दाब वातावरणातील दाबा इतकाच असतो लक्षात घ्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा जी हवा आहे म्हणजे आपल्या शरीरावरती किंवा डोक्यावरती सुद्धा त्या ठिकाणी वातावरणाचा दाब असतो परंतु जर आपल्या शरीरामध्ये असणारी जी हवा आहे त्या हवेमध्ये सुद्धा काय असते एक प्रकारची ज्या दाब आहे तो काय आहे या वातावरणाचा दाबा इतकाच आहे किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जे रक्त आहे त्यांचासुद्धा दाब हा कोणा एवढा आहे तर वातावरणाचा दाबा एवढा आहे त्यामुळे आपल्याला त्याची जास्त प्रमाणावरती जाणीव होत नाही त्यामुळे म्हटलेलं आहे पहा पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही वातावरणाचा दाब संतुलित होतो पृथ्वीच्या वातावरणाचा दाब समुद्रसपाटेपासूनच्या उंचीवर बदलतो हे आपण या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे आपण पहा उंची जशी जशी वाढत जाईल तसं तसं दाब काय होत गेलेला आहे कमी कमी होत गेलेला आहे म्हणजे तुमच्या समोर दिसत असेल तुमच्या लक्षात सुद्धा आलेलं असेल पहा मित्रांनो तर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो उरलेला जो शेवटचा पार्ट आहे आपलं पुढचं जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी जी बल आहे प्लावक बल असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्यांचा आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत पहा अशा पद्धतीने आपल्याला एक पृथ्वी दाखवलेली आहे पहा तुमच्यासमोर दिसत असेल आणि पृथ्वीवरती काय झालेलं आहे शारी बाजूने किंवा प्रत्येक बाजूने या ठिकाणी दाखवलेलं नाहीये परंतु प्रत्येक बाजूने काय होतो प्रेशर काय होतो त्या ठिकाणी अप्लाय होतो पहा मित्रांनो तर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा जो पॉइंट आहे प्लावक बल म्हणजे काय आणि त्याच्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे आर्किमिडीजचे तत्व हे दोन मुद्दे आपण काय करणार आहोत घेणार आहोत तुम्हाला मित्रांनो अगदी सखोलपणे मी प्रत्येक मुद्दा समजावून सांगत आहे नक्कीच तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजत असेल जेणेकरून तुमचा पुढचा जो दहावीचा जो पाया आहे तो आपण याच वर्षीपासून भक्कम करत आहोत तुम्हाला प्रत्येक पॉईंट आपण डिटेल्डमध्ये घेत आहोत जे विद्यार्थी पुढे सायन्सला येतील नक्कीच त्यांना याचा काय होईल फायदा होईल तर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू